उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्याची सीमा असलेली सिन्हा नदीवरील नंदूर बंधारा मागील 15 दिवसापासून दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याला जोडणारा नंदूर मार्गावरील बंधारा सिन्हा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. येथील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून त्वरित मदत देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. नदी उगम क्षेत्रात व धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग व नदी क्षेत्रात अतिवृष्टीमुळे सिन्हा नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून महसूल विभाग, जिल्हा प्रशासन व सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे की सिन्हा नदी काठवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे व स्वतःची काळजी घ्यावी व पुणे नदी पात्रातकडे जाऊ नये. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पाण्याच्या पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आवाहन करण्यात आले की साधारणपणे 10 वाजण्याच्या सुमारास मंदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे व पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, औरात बीडचे बीट अंमलदार प्रदीप बनसुडे सदर पूरस्थिती ठिकाणी उपस्थित होते. सदर नागरिकांना मंदूर पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले की नदीपात्रात कोणीही जाऊ नये, लहान मुलांना पोहण्यासाठी नदीपात्राकडे पाठवू नये. अजूनही पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी याची दक्षता घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे अशी सूचना त्यांना देण्यात आली.